आपलं स्वागत. उपराजधानीत अपघाताचं सत्र सुरूच आहे. युवकांच्या अल्लडपणामुळे कधी निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागतो तर कधी स्वतःचा जीव गमावून बसतात. अशीच एक घटना आज पहाटे 3:45 सुमारास कोराडी रोड वर घडली, ज्यात दोघांचा मृत्यू झाला असून 3 गंभीर जखमी झाले आहे. अपघातापूर्वीचा राज ड्रायव्हिंगचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे, तोही बघूयात. हे अपघातानंतरचे भयानक दृश्य बघा. हे दृश्य बघून कल्पना आली असेल की हा अपघात किती भीषण होता. या कारमध्ये पार्टी केल्यानंतर 5 युवक कोराडी मार्गावर फेरफटका मारायला निघाले होते. पाचही युवक दारूच्या नशेत धूत होते. गाडीत लाऊड म्युझिक सुरू होत. 5 मित्रांनी इंस्टाग्राम वर रील बनवणे सुरू केले. रीलच्या नादात चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार दुभाजकावर आदळली. कार वेगात असल्यामुळे 8 ते 10 वेळा पलटली. यात चालकासह दोघांचा मृत्यू झाला तर अन्य तिघे गंभीर जखमी झाले. हा अपघात मंगळवारी पहाटे 3:00 सुमारास BSNL कार्यालयाजवळ झाला. अपघातापूर्वी कशा प्रकारे युवक गाडी चालवत होते तेही बघा. हे युवक घटनेच्या वेळी दारूच्या नशेत धूत असून रॅश ड्रायव्हिंग करत होते. इतकंच काय तर कारमध्ये लाऊड म्युझिक लावून म्युझिकच्या तालावर हिरकण्याचा आणि व्हिडिओ बनवण्याचा मोह देखील त्यांना आवडता आला नाही. वेगाशी स्पर्धा करणाऱ्या कारमध्ये रील बनवताना चालकानेही सहभाग घेण्याचा प्रयत्न केला, मात्र या दरम्यान कारवरील नियंत्रण सुटल्याने कार दुभाजकावर आदळली आणि दोन युवकांना आपला जीव गमवावा लागला. 9 तारखेला सकाळी जवळपास 3:15 एक घटना झालेली आहे, ज्याच्यात 5 मुले होते कारमध्ये आणि ते ओव्हर स्पीड करत होते. कारण ते एक व्हिडिओ पण आम्हाला प्राप्त झालेला आहे. तो आतमध्ये एक मुलगा होता, त्यांनी तो बनवलेला आहे. आणि त्याच्यात हे निष्पण होतो आहे की कसे तो ते रॅश ड्रायव्हिंग करत होते, किती स्पीडमध्ये होते आणि तसेच म्युझिक पण फार मोठा त्या आवाजात होता आतमध्ये. आणि ती इतकं रॅश ड्रायव्हिंग करत होते, ती गाडी आउट ऑफ कंट्रोल झाली आणि त्याच्या जे क्रॅश बॅरियरवर धडकली आणि त्याच्यानंतर ओव्हरटर्न 2-3 वेळे झाली आणि त्याच्या 2 मुलांचा मृत्यू झालेला आहे आणि 3 मुले जे गंभीर जखमी आहे. एक मुलगा ICU आहे आणि त्याच्यावर आत्ता उपचार चालू आहे. प्रथमदर्शनी असं दिसतोय की ते दारूचे नशेत होते आणि त्यामुळे त्यांची गाडी आउट ऑफ कंट्रोल झाली आणि त्याच्यामुळे ॲक्सिडेंट झालेला आहे. आणि ह्या जी घटना घडलेली आहे त्याच्यावर म्हणजे त्यांनी स्वतःहून ते काळजी घेतली पाहिजे होती असं आम्हाला वाटतं आहे. सावनेर नागपूर रोडवरची ही घटना आहे आणि ओव्हर स्पीड केली नाही त्यांनी पाहिजे होती.